एमआयएमचे ओवेसी बंधू भूमापी आहेत, त्यांनी हैदराबाद येथील वब वॉर्डाच्या जमीन बळकावल्या असा आरोप तेलंगणाचे भाजपा आमदार राजन सिंग यांनी शनिवारी केला. हे दोघे भाऊ आता महाराष्ट्रात जमीन बळकावण्यासाठी येत असल्याचे राजन सिंग म्हणाले. महायुतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सिडकोतील आविष्कार कॉलनी चौकात आमदार राजन सिंग यांची सभा झाली. व्यासपीठावर आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, माजी महापौर, माजी सभापती गजानन बारवा आदींची उपस्थिती होती. आमदार राजन सिंग यांनी ओवेसी बंधूंवर जोरदार टीका केली. औरंगाबाद येथील मतदारांनी समजून घ्यावे, आपल्या मतात फूट पडली तर एमआयएमचा उमेदवार विजयी होईल, त्यामुळे वेळीच व्हावे असे सिंग यावेळी म्हणाले. हमारे लिए खड़े रहता है, हमें उसे जिताएंगे जो हमारे लिए जीता है, जो हमारे लिए मरता है हम उसको जिताएंगे. ये भावना हमारे क्षेत्र के लोगों में थी मेरे भाइयों. अरे एक साल पहले आपके इस क्षेत्र में दंगा हुआ तो कौन सा व्यक्ति आके खड़ा हुआ, मैं आपसे पूछना चाहता हूँ.